बघूया प्रश्न पाचवा. त्यामध्ये उदाहरण पाचवा आहे की एक सामायिक समीकरण सोडवा. आपण एक सामायिक समीकरण पाहू शकतो. या ठिकाणी एक्स अधिक वाय वजा 8 छेदामध्ये 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 छेदामध्ये 3 तिने स्वतः वाय छेदामध्ये 4. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की बरोबर चिन्हाच्या पलीकडे 1, 2 आणि 3 अशा स्वरूपामध्ये एक सामायिक समीकरण दिलेली आहे बरोबर. परंतु या ठिकाणी पाहू शकतो आपण की आतापर्यंत आपण जी पाहिली ती दोन जी समीकरणं जी होती एक सामायिक समीकरण त्यामध्ये तीन स्वरूपात किंवा तीन एक सामायिक समीकरणांना पुढे छेद नव्हता बरोबर. तर त्यामुळे आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवत आलेलो. त्याच पद्धतीने सोडवले जरी अंशाने छेद असेल तरी देखील घाबरून जायचं आणि अतिशय सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. आपण यांचा काय करणार आहोत सुरुवातीला आपण लक्ष टाकण्यात येते की एक्स अधिक वाय वजा 8 बरोबर आहे 1, 2 आणि 3 तीन घटकांमध्ये ही दोन सामायिक समीकरणे आहेत बरोबर. ही जी सामायिक समीकरणे आहेत ती तीन घटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. ते तीन सामायिक समीकरणे मग या ठिकाणी आपण सुरुवातीला विचार करत असताना काय करणार एक वेगवेगळी दोन स्वतंत्र काय करणार समीकरणं तयार करणार. जेव्हा आपण दोन स्वतंत्र समीकरणं तयार करणार त्यावेळेस आपण त्यांना योग्य असं स्वरूप दिलं तर आपल्याला जी सामायिक समीकरणं आहेत ती चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मिळतील आणि मग त्यानंतर आपण निश्चयकांच्या किमती काढू आणि नंतर क्रेमरची पद्धत वापरून आपण त्या ठिकाणी एक्स आणि वाय यांच्या किमती काढू शकतो. मग सुरुवातीला आपण काय करायचे ज्या वेळेस अशा पद्धतीची उदाहरणे येऊ शकतात परीक्षेला त्यावेळेस नक्कीच अशा पद्धतीची उदाहरणे येण्याची शक्यता दाट असते. आणि अशी उदाहरणं आली तर आपण काय करायचं सुरुवातीला दोन स्वतंत्र समीकरणं मिळवायची. दोन स्वतंत्र समीकरणं मिळाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सोपे रूप द्यायचं. सोपे रूप दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी एक्स आणि वाय या चल स्वरूपात जी काय समीकरणं मिळणार आहे त्यांची त्यानंतर आपण निश्चयकांच्या किमती काढायच्या. निश्चयकांच्या किमती काढल्यानंतर क्रेमरची पद्धत वापरून आपण त्या ठिकाणी चलांची किमती मांडू शकतो. मग आता आपण स्वतंत्र सुरुवातीला समीकरणं मिळवूयात. मग स्वतंत्र समीकरण मिळवतो असं आपण जर विचार केला की 1, 2 आणि 3 या स्वरूपात विचार केला तर सुरुवातीला जे पहिलं समीकरण आहे की एक्स अधिक वाय वजा 8 छेदामध्ये 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 छेदामध्ये 3 समीकरण नंबर 1 पहिला समीकरण नंबर 1 दिलं. त्यानंतर आता पहिला आणि दुसऱ्याचा विचार केला तर पहिला आणि तिसऱ्याचा लिहिणार आपण एक्स अधिक वाय वजा 8 छेदामध्ये 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 छेदामध्ये 3 सॉरी आपण तिसऱ्याचा विचार करतोय. या ठिकाणी तिसरा आपण पाहू शकतो की 3x वजा वाय छेदामध्ये 4 समीकरण नंबर आपण काय केलं या ठिकाणी फक्त 1 आणि 2 आणि 1 आणि 3 या स्वरूपामध्ये समीकरण 2 मिळवले बरोबर आहे. आता प्रत्येक समीकरणाला आपण सोपे रूप देऊ लागलो. काय करू ना समीकरणाला सोपे रूप देऊया. दोन्ही समीकरणांना सोपे आता या दोन्ही समीकरण सुरुवातीला पहिल्या समीकरणाचा विचार करणार आपण. पहिलं समीकरण काय आहे ते तुम्ही एक्स अधिक वाय वजा 8 छेदामध्ये 2 बरोबर एक्स अधिक 2y वजा 14 छेदामध्ये 3 समीकरण नंबर. आता याला सोपे रूप द्यायचे बरोबर आहे. पहिल्या समीकरणात आपण काय देतोय सोपे रूप देतोय. मग सोपे रूप देत असताना आपण ही जी पहिली अंश संचित आहे पण त्याला आपण या तिराने काय करणार गुणणार. मग 3x अधिक y वजा 8 बरोबर 2 कंसामध्ये x अधिक 2y वजा 14 म्हणजे काय केलं फक्त यांचा तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता तिरकस गुणाकार सोपे रूप देतो आपण त्या ठिकाणी मग त्यांचा गुणाकार लिहायचा. आता तिनाने पुन्हा कंसाला काय करायचं गुणायचं. मग तिनाने एक्सला म्हणलं 3x अधिक तिनाने वायला म्हणलं 3y 3 8 24 बरोबर. आता दोनाने या पूर्ण कंसाला गुणायचं. मग दोनाने एक्सला म्हणलं 2x 2 4 दोनाने वायला म्हणलं बरोबर. त्यानंतर दोनाने 14 बोलले 14 2 28 आता आपण काय केलं फक्त या ठिकाणी तिनाने या पूर्ण कंसाला गुणलं दोनाने या पूर्ण कंसाला गुणलं त्यानंतर त्याचा गुणाकार लिहिलेला आहे. आता आपल्याला काय करायचे यापासून असे समीकरण मिळवायचे की ज्यामध्ये एक्स आणि वाय चल येऊ शकतो बरोबर. एक्स आणि वाय चल जर मिळवायचा असेल तर आपल्याला डाव्या बाजूला एक तर समीकरणामध्ये वापरणारे चल आणि दुसऱ्या बाजूला स्थिर संख्या असणं आवश्यक आहे.
आपण सुरुवातीला या ठिकाणी जी चल आहे ती एका बाजूला करूया. या ठिकाणी 3x आहे, या ठिकाणी वजा असेल, या ठिकाणी अधिक 2x आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे. इकडे तर तो वजा 2x झाला अधिक आहे, इथे 3y आहे, तिकडच्या अधिक 4y इकडे वजा 4y झाले बरोबर. इथे पाहू शकतो आपण वजा 28 आहे, काय वजा 28 आणि या ठिकाणी वजा 24 आहे, ते वजा 24 इकडे अधिक 24 झाले बरोबर. वजा 28 अधिक 24, त्यानंतर आपण इथे पाहू शकतो 3x वजा 2x यांची वजाबाकी केली तर आपल्याला मिळणार x अधिक वजा वजा झाले 3 मधून 4 मधून 3 करायले बरोबर x वजा y. त्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकतो आपण की 28 अधिक 24 वजा अधिक वजा झाले 28 मधून 24 केले कारण किती वजा 4. या ठिकाणी आपल्याला एक समीकरण जे आहे ते समीकरण आपण या ठिकाणी मिळू मिळालेलं आहे. आपण या ठिकाणी 3 क्रमांक या ठिकाणी आपण देऊ शकतो बरोबर. बघा या ठिकाणी समीकरण नंबर 3 आपल्याला मिळालेलंच आहे. आता आपण या समीकरण एकाला सोपे रूप दिलेले, आता दुसऱ्याला सोपे रूप दिलेले. दुसरं काय आहे तर एक्स अधिक वाय वजा 8 छेदामध्ये 2 बरोबर 3x वजा वाय छेदामध्ये 4 असं याला आपण काय देतो सोपे रूप देतो. कोणत्या समीकरणाला? 2 नंबर बरोबर. की समीकरण नंबर 2 जो आहे समीकरण 2 ला आता आपण काय द्यायचे सोपे रूप द्यायचे बरोबर. आता आपण दीर्घस गुणाकार करणार, 4 ने पूर्ण कंसाला गुणणार आपण 4x अधिक वाय वजा 8 बरोबर 2 3x वजा वाय बरोबर. काय करू फक्त आपण त्यांना या ठिकाणी त्यांचा गुणाकार करणार आहोत की पहिला कंसाला 4 ने गुणायचे, दुसऱ्या कंसाला 2 ने गुणणार आहोत. तर 4 ने x ला गुणलं तर 4x अधिक 4 ने y ला गुणलं 4y वजा 4 ने 8 ला गुणलं 4 8 32 बरोबर 2 आणि 3 ला गुणलं 2 3 6 ने x ला गुणलं x वजा 2 आणि y ला गुणले 2y. म्हणजे आपण काय केलं की समीकरणाच्या डाव्या बाजूला 4 ने या पूर्ण कंसाला गुणलेले आणि उजव्या बाजूला 2 आणि या पूर्ण कंसाला गुणलेला आहे. आता आपण x आणि y च्या एका बाजूला पाहतो म्हणून आपण ह्या ठिकाणी 4x या ठिकाणच्या अधिक 6x इकडे वजा 6x झाले अधिक 4y जसं तसे, त्यानंतर इथे वजा 2y तिकडे आता अधिक 2y झाले बरोबर वजा 32 बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक 32 झाले बरोबर. त्यानंतर आता 4x आणि 6x अधिक पद वजाबाकी वजा मग 6x मधून 4x केले राहणार 2x वजा चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक अधिक 4 आणि 2 6 झाले 6y बरोबर. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर विचार केला गेला तर नक्कीच दोन या संख्येत पूर्णपणे भाग लावू शकतो. हे दोन या ठिकाणी 6 आहे आणि एकदम 32 आहे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने आपण भाग दिला तर काय मिळणार? हे इथे पेन 6 आणि 0 32 दोन्ही दोनने काय केलं आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय केलंय भागलेले. म्हणून आपण दोनने जेव्हा भाग दिला तर त्या एक पे 33 6 आणि 16 32 या पद्धतीने आपण या ठिकाणी समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 आपल्याला 4 हे देऊ शकतो आपण या ठिकाणी. आता आपल्या समोर 3 आणि 4 हे एसटी सामायिक समीकरण पाहिजे होती. ही 2 4 सामायिक समीकरण आपण या ठिकाणी मिळालेले आहेत. आता यांचा आपण एक्स अधिक बी एक्स बरोबर सी या स्वरूपामध्ये यांची मांडणी करणार आहोत. आपण स्वरूपात मांडणी कोणाची? समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 ची. सुरुवातीला आपण 3 चा विचार करूया. या ठिकाणी a1 a2 b1 b2 c1 c. बरोबर. आता ए वन एक्स च्या समोर 1 असून 1, बी वन वाय च्या समोर वजा 1 आणि सी वन वजा 4. त्यानंतर आता ए टू दुसरं समीकरण वजा 1 बी टू 3 सी टू 16. आता आपल्याला ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी टू हे ज्या किमती होत्या यांच्या स्वरूपामध्ये मांडण्या केली त्या देखील मिळाल्या आहेत. आता आपल्याला काय करायचे निश्चयकांच्या किमती काढायच्या. मग सुरुवातीला आपण जर विचार केला की डी ची किंमत काय बरोबर आहे. जसं की
या निश्चिताची किंमत काढायची असेल तर आपण काय घेतो या दोघांचा विचार करू सुरुवातीला a1 a2 b1 b2 आता a1 ची किंमत किती आहे 1 a2 ची किंमत किती आहे ऋण 1 b1 ची किंमत ऋण 1 आणि b2 ची किंमत आहे 3 या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण निश्चिताच्या किमती जे होते ते किमती टाकले आहे आता त्याची गुणाकार करणार 3 1 3 वजा या ठिकाणी यांचा गुणाकार वजा 1 गुणिले वजा 1 बरोबर 3 आहे तसे वजा वजा अधिक झाले अधिक वजा वजा झाले 1 गुणिले 1 वजा 1 बरोबर 3 मधून 1 गेले आणि 2 म्हणून डी बरोबर आपण डी बरोबर मिळाले 2 डी बरोबर काय मिळाले आपल्याला 2 मिळालेले आहे या ठिकाणी डीची जी किंमत आहे डीची किंमत आपल्या समोर या ठिकाणी मिळालेली 2 डी या निश्चिताची आपल्याला किंमत मिळाली आता आपण डी एक्स कशी किंमत काढणार आहोत या ठिकाणी डी एक्स आता बघा डी काढायचं असेल आपण या दोघांचा विचार करतो डी एक्स काढताना या दोघांचा विचार करतो म्हणून सी वन सी टू बी वन बी टू आपण पाहू शकतो या ठिकाणी सी वन ची किंमत आहे ऋण 1 त्यानंतर सी टू ची किंमत सॉरी सी वन ची किंमत आपल्या ऋण 4 सी टू ची किंमत आहे 16 त्यानंतर डी वन ची किंमत ऋण 1 आणि बी टू ची किंमत आहे 3 पण या ठिकाणी आता त्या निश्चय केलेले आहेत बरोबर त्या निश्चयकांमध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला जे निश्चय केलेले आहे त्या निश्चयकाने आपण गुणाकार करणार आहोत सी वन बी टू आणि बी वन सी टू चा गुणाकार करणार आहोत गुणाकार आहे वजा 4 गुणिले 3 वजा 1 गुणिले 16 या ठिकाणी पाहू शकतो आपण की 4 3 12 वजा 12 वजा 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 अधिक झाले 16 येते 16 त्या ठिकाणी वजा चिन्ह आहे मग 12 मधून 16 मधून 16 मधून जर 12 गेले पाहू शकतो 16 मधून 12 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे आधी या ठिकाणी आपल्याला डी एक्स जे होता तो डी एक्स मिळाले 4 आता आपल्याला डी वाय ची किंमत काढायची आहे डी वाय बरोबर काय असणार तर बघा या ठिकाणी आपण डी काढत असताना या दोघांचा विचार केला डी एक्स काढताना या दोघांचा विचार केला आणि डी वाय काढत असताना पहिल्या आणि तिसऱ्याचा विचार केला मग ए वन ए टू सी वन सी या ठिकाणी आपण लिहू शकतो की ए वन ए टू सी वन सी टू ए वन ची किंमत किती आहे 1 ए टू ची किंमत आहे ऋण 1 सी वन ची किंमत आहे ऋण 4 आणि सी टू ची किंमत आहे 16 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे लिहिलेलं आहे मग यांचा गुणाकार केला 16 येते 16 गुणिले वजा वजा अधिक झाले अधिक वजा वजा 4 येते 4 या ठिकाणी आपण जी डी वाय ची किंमत होती ती डी वाय ची किंमत आपल्याला डी वाय बरोबर 12 ती किंमत मिळालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की डी वाय बरोबर 12 मिळाली आता आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची कशी ती किंमत काढायची आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची या ठिकाणी एक्स आणि वाय ची किंमत काढण्यासाठी आपण पाहू शकतो की एक्स बरोबर एक्स बरोबर काय डी एक्स छेदामध्ये डी बरोबर डी एक्स आता डी एक्स ची किंमत आपण पाहू शकतो त्या ठिकाणी 4 आहे आणि डी ची किंमत आहे 2 2 आणि 2 4 एक्स बरोबर आहे 2 आणि वाय वाय बरोबर डी वाय छेदामध्ये मग डी वाय डी वाय ची किंमत किती आले 12 आणि डी ची किंमत आहे 2 2 आणि 2 12 म्हणून वाय बरोबर किती मग शेवटी आपण म्हणू 2 व 6 या उकली आहेत आपण या ठिकाणी सांगू शकतो की या सामायिक समीकरणांमध्ये आपल्याला 2 आणि 6 या उकली मिळालेल्या आहेत ज्यावेळेस अशा पद्धतीची उदाहरणं येतात त्यावेळेस काय करायचं तर सुरुवातीला
लक्षात घ्यायचं आपल्याला दोन समीकरणं मिळवायची आहेत, दोन स्वतंत्र समीकरणं मिळवायची. दोन स्वतंत्र समीकरणं मिळाल्यानंतर त्यांना सोपे रूप द्यायचं. सोपे रूप दिल्यानंतर आपल्याला जेव्हा दोन सोपे रूप दिल्यानंतर जेव्हा आपल्याला समीकरणं मिळतात त्यावेळेस त्यांच्या निश्चयकांच्या किमती काढायच्या. निश्चयकांच्या किमती काढल्यानंतर आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी एक्स आणि वाय या दोन चारांच्या किमती काढून त्या ठिकाणी एक्स आणि वायच्या ज्या उकली आहेत त्या काढणार आहोत. म्हणजे यामध्ये तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक स्वतंत्र समीकरण मिळवणं, सोपे रूप देणं, निश्चयकांच्या किमती काढणं आणि क्रेमरची पद्धत वापरणं, या चार स्टेपमध्ये आपण अशा पद्धतीची उदाहरणं सोडवू शकतो.